निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। गोपीचंद पडळकरांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, राष्ट्रवादीकडून काट्याने काटा काढण्याचे डावपेच। चार पाच दिवसांपूर्वी आटपाडीत पडळकर गट आणि खासदार संजय पाटील व इतर पडळकर विरोधक या दोन गटात मंदिरात चप्पल घालून आल्याच्या कारणावरून राडा झाला। त्यानंतर परस्परावर गुन्हे दाखल करण्यात आले। यात सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि IRS सचिन मोटे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले। गेल्या काही दिवसात या दोन गटात संघर्षाच्या ठिणग्या पडताना दिसत आहेत। त्याचंच पर्यावसन परवाच्या वादात झाले। जयंत पाटलांनी काल त्याच प्रकरणाचा धागा पकडत पडळकरांचं नाव न घेता भाजपवर टीका करत प्रत्यक्षपणे पडळकरांच्यावर टीका केली आहे। येणाऱ्या काळात गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात वाद वाढण्याची शक्यता जास्त दिसत आहे। पडळकरांना घेरण्याची तयारी त्यांच्या सर्वच विरोधकांनी एकत्रित केलेली दिसते। त्यात राष्ट्रवादीचे लोक आहेत तसेच भाजपचेही आहेत। पडळकरांचे सगळे विरोधक त्यासाठी एकवटले आहेत। काट्यानेच काटा काढण्याची खेळी खेळली जातीये, तसेच सापळे लावून त्यांना अडकवण्याचे उद्योग चालल्याचे दिसत आहे। स्वतः पुढे न येता पडळकरांच्याकडून दुखावलेली त्यांचीच माणसं त्यांच्याच उरावर सोडण्याचे राजकारण सुरू आहे। राज्यभर विशेषतः पवारांच्यावर सतत टीका करणाऱ्या पडळकरांना आटपाडीतच घेरण्याचे डावपच आखले जात आहेत। तर भाजपने आमदारकी व प्रवक्ते पद दिलेले पडळकर सुसाट सुटले आहेत। रोज शासनावर आणि खास करून शरद पवार यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बरसताना दिसत आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी व पडळकर हा सामना रंगताना दिसत आहे। काही महिन्यांपूर्वी पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली होती, त्यावर राज्यभर खूपच वादंग वाचले होते। आता पडळकरांनी शरद पवारांच्यावर टीका करताना चार खासदारांना लोकनेता अशी उपरोधिक टीका केली आहे। पडळकर राष्ट्रवादीला व राष्ट्रवादीच्या नेत्यांना उचकावत आहेत, सतत अंगावर घेत आहेत। तर राष्ट्रवादीतले थेट पडळकरांना न भिडता त्यांना त्यांच्याच माणसांकडून आटपाडीतच रोखण्यासाठी फिल्डिंग लावून आहेत। जयंत पाटील अतिशय थंड डोक्याने काम करतात, ते कार्यक्रम करतात हा त्यांच्या बाबत वापरलं जाणारं परवलीचं वाक्य आहे। पडळकरांनी जयंत पाटलांच्यावर अनेक वेळा टीका करूनही आज ताकद पडळकरांच्यावर एकाही शब्दाने टीका केली नाही किंवा त्यांचं नावही घेतलं नाही, पण पडळकरांना घेण्याची व्यूहरचना केल्याचं मात्र दिसून येतं। येणाऱ्या काळात पडळकर आणि राष्ट्रवादी हा संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे। 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर विटा।